फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आता किती दिवस असा विचार करत बसणार आहात? वेळ फार कमी आहे. त्यांना 8 दिवसाच्या आतच जमिनीचा व्यवहार करायचा. त्यांना तिथे बसून नुसतं बोलायला काय जात आहे सावित्री? हे बघ सावित्री, त्यांच्यासाठी ती नुसती जमीन असली ना तरी माझ्यासाठी ती आई आहे. आई शहरात बसून त्यांना नुसतं बोलाय, इकडे जीव तुटतोय माझा. हो पण त्यांना काय कळणार आहे हो काळ्या मातीच्या गोष्टी? आणि ते तरी काय करणार सांगा की हो? म्हणजे नाना बेपत्ता आहे, भाऊंना नाही काही कामधंदा, तो अभी तिथे जेलमध्ये, कसं चालणार घर? हा पैसा तर हवाच ना, आणि ते काही उधळणार नाही येतो तो पैसा, कामधंद्यासाठीच वापरणार आहेत ना, मग काय हरकत आहे? हे बघ मला काहीही सुचत नाहीये, जमीन विकायची हा विचार सुद्धा मी करू शकत नाही. अहो पण सगळी जमीन थोडीच विकायची आहे, अर्धीच विकायची आहे त्यांच्या वाटेची, आपल्या वाटेची आपल्याकडेच राहणार आहे ना. हा असला अर्धवट विचार मी कधीही करू शकणार नाही. मी कधी तसं मानलं नाही, आपली अर्धी जमीन ती नानाची अर्धी, आपली जमीन म्हणून मी राबलोय त्या जमिनीत. हे असलं तोडून वागणं मला कधीही जमलेलं नाही, आणि आता तेच करायची वेळ आली माझ्यावर या लोकांच्या मुळे. जाऊ दे ना आता, नाईला जाय ना आता. आपला पैसा असता तर कशाला विकायला लागली असती हो जमीन? पण जरा त्यांच्या जागेवर जाऊन विचार करूया ना सावित्री. अगं काकूला काय वाटे, तिचा केवढा जीव होता जमिनीवर माहितीये? या काळ्या मातीला ती घरची लक्ष्मी मानायची. नाही नाही हे मला कधीही पटणार नाही. म्हणजे आपल्या वाड वडिलांनी कष्टानी कमवलेल्या मिळकतीला असं उधळून लावायचं हे मला पटूच शकत नाही. हो मग काय करणार आहात? ते भांडणार आहात त्यांच्या बरोबर? हो वेळ आली तर तेही करीन. हा तेही करीन मी, पण जमिनीचा व्यवहार मी करू शकणार नाही. आता हे सगळं त्याच वेळेला सांगायला हवं होतं ना तुम्ही. आता काय आशेवर बसलेत ना ते? तुम्ही असं सगळं शब्द फिरवल्यानंतर मग त्यांना काय वाटेल? परत तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट साईट येणार. तसाही त्यांना काय अभिमान वगैरे वाटत नाहीये माझा सावित्री? ते आपल्या दाराशी येतात ना कारण त्यांचं फायद्याचं काम आहे म्हणून. हो ते सगळं मान्य आहे हो, पण आता तो अशी नाती तोडून थोडीच वागता येणार आहे आपल्याला. हा ते विसरले असतील सगळ्या रीतभात, विसरू दे, पण आपण विसरून नाही ना चालणार. तुम्हीच आता असा शब्द फिरवल्यानंतर मग त्यांना काय वाटेल सांगा? नाही नाही त्यांना काय वाटायचं ते वाटू दे, मला काय पर्वा नाहीये त्याची. सावित्री एक तुला सांगून ठेवतो, माझा निर्णय पक्का झालेला आहे. मी ही जमीन विकू द्यायचं नाही, काहीही झालं तरी नाही. बघा देशपांडे, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही तारीख बदलून घ्या किंवा तुम्ही वकील बदला. मी तुम्हाला नंतर फोन करतो. ये प्रोजेक्ट आहे बस. इट्स ओके. अगं मी माझ्या एका क्लायंट बरोबर मीटिंग मध्येच होतो, सो डोंट वरी. प्रोजेक्टा हे बघ, मी आपल्या केसचा संपूर्ण स्टडी केलेला आहे. अगदी पहिल्या दिवशी लागणारे सर्व साक्ष पुरावे मी जातीनं तपासले. 2 दिवसात केस उभी राहील, त्याआधी आपल्याला आबीच्या जामिनासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. अर्थात मी माझ्यापर्यंत सगळे प्रयत्न केलेले आहेत. आता बघू मॅजिस्ट्रेट काय डिसिजन घेतात त्यावर सगळं अवलंबून आहे. सॉरी सर, आज ठरल्याप्रमाणे तुमच्या फीचे पैसे मला द्यायला हवे होते, मी नाही देऊ शकले. मला 2 दिवस द्या. 2 दिवसात कुठून आणणार आहेस पैसे तू? हे बघ प्राजक्ता, प्रोफेशनली मला ही गोष्ट शोभणार नाही, पण आत्ता या क्षणी मी जर तुझ्याकडे पैशाची मागणी केली तर एक माणूस म्हणून मला ही शोभणार नाही. अगदी अगदी पहिल्या दिवशी मी तुम्हाला सर्वांना माझ्या फीची कल्पना दिली होती. इट्स ओके, पण आता तो निर्णय बदलू शकतो, त्यामध्ये फेरफार होऊ शकतात. मला माहिती आहे आत्ता या क्षणी तुम्ही काय फेस करताय, सो आत्ता फीचा विषय नव्हता. पण सर कधी ना काहीतरी फी द्यावी लागणारच आहे ना? नाही नाही ती द्यावी लागणारच आहे, पण जमेल तशी दे, मी तुला पैसे मागणार नाही. हा पण याचा अर्थ असा नाही आहे की तू पैसे दिले नाहीस म्हणून मी ही केस लढणार नाही. थँक्यू सर. नाही नाही नो फॉर्मॅलिटीज, आपण जरा कामाचं बोलूया.
मला सांग तो रुपेश कसा आहे? अजून तशीच अवस्था आहे त्याची. पोलीस त्याचे स्टेटमेंट घ्यायचा प्रयत्न करताय. अभिजितला जामीन मिळण्यासाठी त्याची साक्ष खूप महत्वाची. अर्थात तो शुद्धीवर आल्यावर काय स्टेटमेंट देतो यावर सर्व अवलंबून. पण सर, सर त्याने आपल्या बाजूने साक्ष दिली नाही तर? इट्स ओके, बघू दुसरा काहीतरी प्रयत्न कर. ही कोर्टाची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे ना, तशी मला भीती वाटायला लागली. रेणूची आई काय विचार करते कोणास ठाऊक. अभिजितला जामीन न मिळवण्यासाठी ती सगळे प्रयत्न करेल. शक्यता ना करता येत नाही. मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करतोय. पण एक लक्षात ठेव, जगात कोणी कितीही मोठं असलं ना तरी देवापेक्षा कोणी मोठा नाही. आणि तू सत्याच्या बाजूने लढतेस तेव्हा तुझा विजय निश्चित आहे. अरे वा, आज सकाळी सकाळी दर्शन झालं तुमचं. या या बसा. काय झालं? आजही चेहरा पडलेला. घरात कोणी काय बोललं का? घरात भांडण झालं का? मग रवी काय बोलला? नाही, घरात कोणी माझ्यासमोर काही बोलत नाही. माझ्यासमोर बोलायची कोणाची हिंमत नाही आणि तसे संस्कारही नाही आहेत. वा, मग असं का? चेहरा का पडलेला? बाहेर काही? अगं, भाऊ आला होता माझा त्याच्या बायकोला सोबत घेऊन, आणि तो जमीन विकायचं म्हणतोय. हो मग विका की जमीन? त्याच्याच वाट्याची विकायची म्हणतोय ना तो. मग त्यात कसला विचार करताय? अगं काय बोलतेस काय तू मंगला? त्या जमिनीनं पोसलंय मला, मला आणि माझ्या घराला. माझ्या घामानं नाव माखू घातले मी तिला. जमीन कशी विकू? बर मग नका ऐकू, सांगा त्याला. त्यांना काय कळतंय त्यातलं? बेकरीतल्या पाव बटरवर जगणारी माणसं ती. भाकरीची गोडी त्यांना कशी समजावून सांग? हसू येते ना तुला? हस, माझ्या या अवस्थेवर तू हस. इकडे मरण होतंय माझं. किती पैसे हवेत त्यांना? 15-20 लाख रुपये. त्याला कुठली तरी एजन्सी मिळते त्यासाठी जागा हवे स्वतःची, म्हणून हवेत 15-20 लाख रुपये. बर, घेऊन जा माझ्याकडून. मी देते 25 लाख. मंगला, अहो खरं, घेऊन जा. आता तर झालं? नाही नाही, नको. हे बघ, मी तुझ्याकडे पैसे मागायला आलो नव्हतो. मला फक्त माझं मन मोकळं करायचं होतं. आधीच डोंगरावडे उपकार करून ठेवलेस तू माझ्या. आता यापुढे नको, तो बोजा मला नाही सहन होणार. मग उधार समजून घेऊन जा. तुमच्याकडे पैसे आले की परत करा, नाहीतर असं समजा तुम्ही तुमची जमीन माझ्याकडे घाण ठेवली. आणि हो, आणखीन एक करावं लागेल. काय? 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ इथे पोचले पाहिजेत दरवर्षाला. बाकीचे तुमचे चालेल. अगं 5-5 किलो काय? 5-5 पोती पाठवीन मी. मग ठरलं तर. मी खरंच खूप भाग्यवान आहे. लोक तुला काहीही समजोत, पण माझ्यासाठी मात्र तू आभार प्रदर्शन करणार असाल ना तर व्यवहार मोडेल बरं का? सांगून ठेवते. सकाळपासून कुठे गेला होतात? दुपारी निदान जेवायला तरी घरी यायचं की हो? नाही जमलं,
काय काय ठरवलं तुम्ही, काय निर्णय घेतलाय? कशाबद्दल? जमिनीबद्दल हो, सांगा ना काय ठरवलंय, काय उत्तर द्यायचं त्यांना? हे बघ सावित्री, माझा निर्णय मी तुला आधीच सांगितलेला आहे. मी जमीन विकू देणार नाही. आता त्या लोकांना काय वाटेल सांगा बघू, काय उत्तर देणार आपण त्यांना? त्यांना काय वाटायचंय? त्यांना फक्त पैसे हवेत. मग ते जमीन विकून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने त्यांना चालणार आहेत. बस त्यांचं काम मी केलेलं आहे. कसलं काम? पैशाची सोय झाली? हो झाली. जमिनीचा व्यवहार न करता. कसं काय? तुम्ही कर्ज काढलं? नाही. मंगलाबाई, सावित्री, इतक्या मोठ्या मनाची बाई मी आजपर्यंत पाहिलेली नाही. जगाने तिला तमास ग्रीन म्हणून हिणवलं. तुम्हालाही ती नकोशी वाटते, पण आज तिनंच मला पुन्हा या अडचणीतून बाहेर काढले. मला नको होते तिचे उपकार, म्हणून मग शेवटी उधार म्हणून तिने मला पैसे द्यायचं कबूल केलेलं आहे. दादा जमिनीचा व्यवहार करायला एवढ्या लवकर तयार होईल? अहो, आपण फोनवरती बोललो असतो ना तर ते तयारच झाले नसते. आपण तिकडे गेल्याने फायदा झाला. मला तर वाटलेलं चिडतो बिडतो की काय जमिनीचा विषय काढल्यावरती, पण नशीब माझं नाही चिडलं. ते कशाला विरोध करतील? त्यांना आपलं म्हणणं पटलं होतं म्हणूनच तर ते तयार झाले. आता जमिनीला चांगला गिराईक लवकरात लवकर मिळालं ना तर खूप बरं होईल. बघा, गोपाळराव ना आपल्या जमिनीला चांगली किंमत मिळवून देते. देवाजवळ आता एवढीच प्रार्थना आहे, लवकरात लवकर त्या जमिनीचा व्यवहार होऊ दे रे बाबा. देवावरच विश्वास आहे. आता तिला आपली जमीन विकली गेली नंतर आपले सगळे प्रश्न असे फटाफट सुटतील, सगळं व्यवस्थित होईल. बरेच दिवस झाले तुझी आणि तुषारची कुठलीच हौस पुरवली नाही मी. आमचं राहू द्या. तुम्ही सुद्धा स्वतःला बऱ्याच दिवसात नवीन कपडे घेतले नाहीये, ते घ्या. घरात एखादी छानशी वस्तू घेऊ आपण. खूप दिवस मन मारून राहिलो, खूप स्वप्न आहे. बघा आता ती पूर्ण होतील आपली. हॅलो, व्यवहार झालेला आहे, कधी येऊन पैसे घेऊन जा. काय 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 काय? जमीन विकली आहे मी, तू कधीही ये आणि पैसे घेऊन जा. अरे काय सांगतोस काय? अरे पण तू तर म्हणलेलं ना की 8-10 दिवस जातील म्हणून. महिना लागेल असं बोललेलंस ना, मग एका दिवसात झाला. अरे तुला काय करायचं त्या चांभार चौकशा? मी एकदा तुला सांगितलं ना, ये आणि पैसे घेऊन जा. बरं ठीक आहे, मी येतो उद्या दादा. अहो काय झालं? नीला, नीला मला चिमटा काढ. काहीतरी काय बोलताय? नीला मला चिमटा काढ. आई काय झालं सांगा. नीला हे खरं आहे म्हणजे, अगं आपली जमीन विकली गेली, गोपाळ दादाचा फोन होता, म्हणाल उद्या येऊन पैसे घेऊन जा म्हणून. अगं बाई, देवच पावला. खरंच देव पावला. चल चल, ही गोष्ट पण बहिणीला सांगूया. आता बहिणींना कशाला? अगं चल ना, करू पास करू नको. चल बहिणी. बहिणी, आनंदाची बातमी आहे. काय झालं? यांचा तपास लागला? नाही वहिनी, पण वहिनी आपल्या जमिनीचा व्यवहार झाला. आत्ताच गोपाळ दादाचा फोन आला होता, म्हणाला की उद्या येऊन पैसे घेऊन जा म्हणून. काय झालं वहिनी? तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये. कशाचा आनंद मानू नीला? तुमचं काम झालं म्हणून आनंद मानू की तुम्ही गावची जमीन विकलीत म्हणून आनंद मानू का? ते पैसे काय आम्ही एकटेच खाणार नाही आहोत, तुमचाही अधिकार आहे त्यावर. नाही नीला, माझा काही अधिकार नाही. ज्याचा अधिकार होता तो माणूस घरात नाही. आता मला नकोय ते पैसे.
काय म्हणताय बहिणी तुम्ही? आपल्या घरची परिस्थिती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला, हे पैसे उद्या तुम्हालाच उपयोगी येतील, म्हणजे अभिजितच्या केससाठी किंवा हा किंवा हे घर जे गहाण टाकलेत ना तुम्ही ते सोडवण्यासाठी. नाही, मला खरंच नको ते पैसे. तुम्ही तुमच्या धंद्याची छान सुरुवात करा. वहिनी तुम्ही आनंदाने बोलत नाही आहात ना. भाऊ मी खरंच खूप आनंदाने सांगते, तुम्ही आनंदाने तुमच्या एजन्सीचं ओपनिंग करा, खूप प्रगती करा. माझे आशीर्वाद आहेत तुमच्या दोघांच्या मागे. चला मग विषयच संपला, येतो आम्ही. बाबा येतो. आई चहा दे ग, उशीर होतोय. हा आंटी. येऊ का घरात? माफ करा, मी काही न कळवताच इथे आले. मला माहित आहे मी इथे आलेलो तुम्हाला कोणालाच आवडलेलं नाही, पण मी इथे मुद्दाम नाही आले, काम होतं म्हणून आले. मला हे पैसे द्यायचे होते. आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. आमची कोणाचीही तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही. तुम्ही रवी घरी आलेल्या पाहुण्यांशी असं वागतात? तुम्ही चिडू नका, मी समजावते त्याला. रवी तुझा माझ्यावर लई राग आहे. गोपाळरावांनी सारखं सारखं माझ्याकडे आलेलं तुला आवडत नाही, म्हणूनच आज मी तुमच्याकडे माफी मागायला आली आहे. मंगला, अगं काय बोलतेस तू? हे मला तुमचं घर उद्ध्वस्त करायचं नाही. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अगदी सुखी राहावं. तुम्ही वेळोवेळी आम्हाला मदत केली, यांनी सांगितले आम्हाला. खरं तर आम्ही सगळ्यांनी तुमचे आभारच मानायला हवे. अहो तुम्ही कशाला आभार मानता? मी जी काय मदत केली ती फक्त मैत्रीसाठी केली, पण तुम्ही गोपाळराव आणि माझ्यातल्या मैत्रीच्या नात्याचा वेगळा अर्थ काढला ही गोष्ट मात्र मला पटली नाही. खरं आहे तुमचं म्हणणं, ती चुकच झाली आमच्याकडनं. आम्ही कोणीच तुम्हाला कधीच समजून घेऊ शकलो नाही, माफ कर. आई आई काय बोलतेस तू? अगं या बाईमुळे तुझा संसार उद्ध्वस्त होतोय आणि तू तिचीच माफी मागतेस? रवी तू खूप भाग्यवान आहे, तुला गोपाळरावासारखे वडील मिळाले, खूप चांगले आहेत ते. पण आज त्यांच्या आणि तुमच्या आयुष्यातून मी कायमची निघून जाणार आहे. मंगला अगं हा काय वेडेपणा चालवला आहेस तू? अगं मी वेडेपणा नाही, मी खरंच सांगते. माझी मुळीच इच्छा नाही की माझ्यामुळे तुमचं कुटुंब वेगळं व्हावं. आता यापुढे आपले संबंध फक्त व्यवहारापुरतीच राहतील. व्यवहार संपला की मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. मंगला ग काय बोलतेस काय तू? हे नाही गोपाळराव, तुम्ही मला आता अडवू नका. माझा निर्णय पक्का झालेला आहे. माझी काही चूक झाली असेल तर ती पदरात घ्या आणि मला माफ करा. येते मी.